काय करणार आपले राष्ट्रीय त्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा ताराराणींचा वंशातून आपण मला बोलवलं आणि त्या वंशजाच्या बरोबर त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे. ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं 50% कोल्हापूर संस्थानमध्ये आणि त्या बहुजन समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समाविष्ट होता आणि तोच विषय घेऊन मी पुन्हा महाराष्ट्रात एक मराठा समाजाचा घटक म्हणून मी बाहेर पडलो होतो आणि ते काय केलं कसं केलं त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाहीये. पण आज सुद्धा मी सुद्धा एक मराठा समाजाचा घटक म्हणून इथं आलेलो आहे, मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून इथं आलो आहे. या प्रसंगी मला मुद्दाम आपल्याला सांगायचं काय घडू शकते या मोर्चेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेले. पण मला हेही सांगायचंय त्या मोर्चेच्या नंतर अनेक दिवस गेले त्याने अनेक कारण असतील त्यामुळे आपण सगळेजण एकत्र आलो नाही. पण आज चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून महागोलमेजच्या परिषदेच्या माध्यमातून आणि गोलमेजचा अर्थच हा आहे की राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. इथं कोण मोठा कोण छोटा हे महत्वाचं नाहीये. हे तर एकच अर्थ की आपण सगळे मराठा समाजाचे लोक एकत्र आहोत. माझी विनंती विचार काही बोलणार नाही पण माझी विनंती हीच राहणार आहे की आपण एकत्र आल्याची ही ताकद जी आहे हे यश कशामुळे आलं आपल्याला हे यश आपल्या एक संघच्या मुलांमध्ये बघ. आबा पाटील बोलताना बोलले काही कोणतरी म्हणते दोन गट पडले तीन गट पडले ते गट तोंडात येणं सुद्धा चुकीचं. आपण सगळ्यांनी एकत्र मराठा समाज म्हणून इथे एकत्र आलोय. सर मी इथं म्हणतोय मी इथं संभाजीराजे पण आलो असेल पण मराठा समाजाचा घटक म्हणून आलो आहे. इथं कुठला मी मोठा इथं छोटा महत्वाचं नाही पण जोपर्यंत तुम्ही येत राहत नाही तोपर्यंत पुढची कुठलंही सरकार असू दे ते घेणार नाही. मला एकच विनंती आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून आपण एवढे स्ट्रॉंग पॉईंट काढायला पाहिजे म्हणजे मग ते शेतीच्या संदर्भात असेल, आरक्षणाच्या बाबतीत असेल, ऍट्रॉसिटीच्या बाबतीत असेल, अनेक जे काही विषय असतील एवढे स्ट्रॉंग करायला पाहिजे पॉईंट. आणि त्या सरकार कुठलंही सरकार असू दे त्या सरकारच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. वेळ पडणार त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला जर त्यांच्याशी बोलणी करावी लागत असेल तर संभाजी छत्रपतींना सुद्धा तुम्ही बोल संभाजी आबा पाटील म्हणजे राजीना घ्या अजिबात नाही आबा हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्यामुळे समाज तुमच्यामुळे हे हा सगळे मोर्चे सगळे मराठा समाजाच्या एकसंधीच्यामुळे सगळे एकत्र आलेले. माझी विनंती आहे तुम्ही कुठल्याही गटाला घेऊन जाऊ नका आणि तुम्ही सगळे मिळून एकत्र एकदा स्पष्टपणाने हे समोर ठेवा.